काल दिनांक 5/11/2023 रोजी जुनावेडी घरकुल विभागात एक घटना घडली। त्या घटनेमध्ये मल्लय्या अगय्या यासब हे मुलाचे वडील आहेत, म्हणजे जखमीचे वडील आहेत। त्यांनी आपला मुलगा श्रीनिवास मल्लय्या यासब याला चाकूने म्हणजे वार करून जखमी केलं होतं। त्याच्यावरून आमच्याकडे 307 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल होता। परंतु रात्री तो मुलगा म्हणजे श्रीनिवास यासम वय वर्ष 24 हा मयत झाला आहे। त्याच्यामुळे आमच्याकडे 302 कलम वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे, गुन्ह्यातला हत्यार जप्त आहे, पुढील तपास सुरू आहे। मॅडम, ही जी खुनाची घटना घडली त्याचं नेमकं कारण काय? घरगुती कारणावरून घडली आहे। तो दारू पिऊन आला होता मयत आणि त्याने मारहाण करायला सुरुवात केली। तो मारहाण करण्याच्या सवयीचा होता। त्याच्यावर आमच्या पोलीस स्टेशन म्हणजे MIDC पोलीस स्टेशनला याच्या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत। म्हणजे त्याच्या बायकोला पण त्यांनी मारहाण केली आहे, आई वडिलांना मारहाण केली आहे, भावाला मारहाण केली आहे। तसे दारू पिऊन तो उपद्रव देत होता। घरी कोण कोण असतं आरोपीच्या मागात? घरी त्याच्या म्हणजे आरोपीच्या घरी आरोपी, आरोपीची बायको, त्याचा मुलगा आणि त्याची मिसेस असे, आणि त्याचं एक महिताचं एक छोटं मुलं आहे 3 वर्षाचं, तसं राहत होते। पण बायको सकाळी 9:30 म्हणजे बायकोला सकाळी त्यांनी मारहाण केली होती, त्याच्यामुळे बायको वैतागून तिच्या माहेरी निघून गेली होती आणि त्याच्या भावाकडे त्याची आई निघून गेली, तो असं वागतो म्हणून। आणि वडील आणि तो मुलगा म्हणजे श्रीनिवास जो मयत झाला आहे, ते दोघं घरात होते। संध्याकाळी तो दारू पिऊन आला आणि पुन्हा त्याने मारहाण केली वडिलांना, वैतागून वडिलांनी त्याला चाकूने वार करून मार, त्याच्यावरून तो गंभीर जखमी होता। त्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्येच रात्री त्याचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला आहे।